नमस्कार, मी आहे प्रियंका आणि आज आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत एक आणि अनेक ही संकल्पना. ही संकल्पना खर तर गणिती अंक शिकण्याआधीची सर्वात महत्वाची संकल्पना. याच्यामध्ये आपण विद्यार्थ्याला 1 ते 10 हे अंक न शिकवता एक आणि अनेक वस्तू यातील फरक शिकवत असतो. तर ही संकल्पना विद्यार्थ्याला शिकवत असताना आपण अनेक वस्तूंचा वापर करणार आहोत. उदाहरणार्थ माझ्याकडे हा 1 पेन आहे आणि हे अनेक पेन आहेत. तर याच्यामध्ये मी कुठेही संख्या वापरली नाही, एक ही संख्या वापरली आणि इकडे किती पेन आहे याची संख्या न वापरता हे एकापेक्षा जास्त पेन आहेत हे विद्यार्थ्याच्या लक्षात आणून दिलं. म्हणजेच वस्तू एक असते किंवा एकापेक्षा जास्त असतात त्या मोजल्या नाही तरी पण विद्यार्थ्याला याचा अंदाज यायला मदत होते की एकापेक्षा जास्त वस्तू असतात त्याला अनेक म्हणतात. आणि ही संकल्पना जेव्हा विद्यार्थ्याची स्पष्ट होते, ही संकल्पना विद्यार्थ्याला जेव्हा व्यवस्थित समजते तेव्हा अंक शिकणं आणि गणित शिकणं ही प्रक्रिया विद्यार्थ्यासाठी अधिक सोपी होते आणि विद्यार्थी गणित शिकत असताना अंक शिकत असताना त्याला त्यामध्ये मजा येणार. चला तर मग हा पाठ विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी आपण वेगवेगळ्या उदाहरणांचा घरातील वस्तूंचा वापर करूया आणि विद्यार्थ्याची संकल्पना स्पष्ट करूया. खाली दिलेला कृती संच व्यवस्थित पहा आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्याला शिकवा. धन्यवाद.